श्री तुकाराम श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माउली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। श्रवण त्वचा चक्षु जिह्वा घ्राण दश ही इंद्रिय जान हरिचा ठाई अवगाहा गोविंदो अवगाहा मुकुंदो अवगाहा विद्गदो भरला दिसे पतित पावन नामे दिनोद्धरण स्मरिलिया अपन वैकुंठ देतो ज्ञानदेव म्हणे हे पुंडलीक जाणे अंतकाळी पेणे साधे येले पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांची अभंग गाथा या अभंग गाथेतील नामसंकीर्तन महात्म्य या प्रकरणांतर्गत श्रवण त्वचा चक्षु घ्राण दश ही इंद्रिय जान हरिचा ठाई या अभंग चिंतनाला आपण प्रवृत्त होत आहोत। प्रवृत्ती हेतू श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्यानिमित्तानं माऊलींच्या समग्र वाङ्मयाचं एक अवलोकन सुलभ रीतीने महाराष्ट्रवासियांना किंबहुना मराठी भाषा ज्यांना समजते त्यांना व्हावं ह्या हेतूने हा उपक्रम सुरू आहे। ह्या अंतर्गत श्रवण त्वचा चक्षु जिह्वा घ्राण या अभंगाचं आज आपण चिंतन करणार आहोत।
एकाग्रतेने अंतर्मुख होऊन माऊलींच्या समाधीशी नतमस्तक होऊन ह्या अभंग चिंतनाला प्रारंभ करत आहोत. श्रवण त्वचा चक्षु जिह्वा घ्राण ह्या अभंगाच्या मधून ज्ञानेश्वर महाराज ईश्वर प्रदत्त इंद्रियांचा उपयोग भगवन नामचिंतनासाठी केला, त्यामुळे देहासहित सगळ्या ह्या जगामध्ये आणि जगासहित देहामध्ये एक परमात्माच सगळीकडे व्यापून हां भरला आहे याची अनुभूती आली. सर्वं खलु विदं ब्रह्म हे तर श्रुती प्रतिपादित ब्रह्मस्वरूपाची स्थिती आहे, पण ज्या गोविंद मुकुंद या नामाचा ध्यास घेतला, हे नाम ज्या परमात्म्याचं आहे तो परमात्मा कसा आहे, पतित पावन स्वरूपापासून च्युत होणं हीच पतित होणं आहे, आणि स्वरूपापासून च्युत झालेल्या जीवांना ते नाम नामी जो परमात्मा त्याच्यापर्यंत पुन्हा आणून ठेवतं, म्हणून हा परमात्मा आणि त्याचं नाम हे पतित पावन नामे. जे इंद्रियांच्या प्रभावानं दीन झालेले आहेत त्यांचं उद्धारण करणारं हे नाम आहे, आणि त्या नामाचं स्मरण केलं असताना ते नाम नामी जो परमात्मा वैकुंठ त्या वैकुंठाची प्राप्ती करून देत आहे. हे सगळं रहस्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुंडलिक जो भगवंताचा भक्त आहे त्याला माहिती आहे, आणि म्हणून अखेरचा मुक्काम हा त्याने साधून घेतला आहे, त्याला वैकुंठाची प्राप्ती झाली आहे. म्हणून आपणसुद्धा आपल्या ह्या ईश्वर प्रदत्त दाही इंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या नामचिंतनासाठी करावा, असा ह्या अभंगाच्या चरणांचा धावता भावार्थ आहे. आता या अभंगाचं क्रमशः चिंतन करूया आपण. माऊलींचा असाच एक अभंग सुरुवातीला नामसंकीर्तन महात्म्य ह्या प्रकरणाची सुरुवात करताना आपण घेतला. त्या अभंगाचं सुरुवात अशी होती, दसविये द्वारी ओहोट पडेला नेनाता पै गेला पाहवया. ह्या अभंगाच्या मध्ये दसविये द्वारी ओहोट पडेला येथे दहा इंद्रियांचा
विचार आपण केला होता। तिथे आपण पाहिलं की दहाही इंद्रियांचे द्वार आता ओस पडले आहेत। दहा इंद्रियांच्या द्वारातली रहदारी खंडित झाली आहे, जाणं येणं थांबलं आहे। कारण या इंद्रियांच्या पाठीमागे असणारी वृत्तीच, आपण त्याला आणखी या इंद्रियांच्या पाठीमागे असणारी मनोवृत्तीच इंद्रियांना विषयांच्या मध्ये ढकलत असते। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये मनाचं स्वरूप सांगत असताना ते मन इंद्रियांना विषयांच्या मध्ये ढकलतं। म्हणजेच ही इंद्रिय वृत्ती मनोवृत्ती दहाही इंद्रियांच्या माध्यमातून कार्यरत असते। कळसूत्रीच्या बाहुल्या वेगवेगळ्या कृती जरी करत असल्या पण त्यांची कृती ही सूत्रधारकाच्या बोटामध्ये असते। तसं या दहाही इंद्रियांच्या माध्यमातून घडणाऱ्या सगळ्या क्रिया ह्या मनाच्या हातात असतात। म्हणून मन हा इंद्रियांचा राजा आहे। विभूती योगामध्ये मनाला भगवंताची विभूती मानलं आहे। इंद्रियाणा मनश्चास्मी, आणि ते मन इंद्रियांच्या द्वारातूनच अभिव्यक्त होतं। मग त्या इंद्रियांच्यामध्ये असंख्य भावना आहेत, कामाची भावना, क्रोधाची भावना, लोभाची भावना, अर्थात या सगळ्यांच्या पाठीमागे इच्छा आहेत। ही इच्छा मनात उत्पन्न होते आणि ते मन मग ती इच्छा पूर्त परिपूर्ण करण्यासाठी या इंद्रियांच्या माध्यमातून विषयांच्यापर्यंत जातं आणि विषयांचा अनुभव घेऊन ते पुन्हा इंद्रियांच्या माध्यमातून मागे येतं। अशी ही मनोवृत्तींची एरझार सारखी चालू असते। ते मन विषयांच्यापर्यंत जातं आणि पुन्हा मागे येतं। असं करत करत त्या मनालाही आणि इंद्रियांनाही विषयांची चटक लागलेली असते आणि मन त्या इंद्रियांचा अनुमोदन द्यायला सुरुवात करतं। देता देता इंद्रियाणाम ही चरताम यन मनोन विधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नाव मिवांबसी। समुद्रामध्ये असणारी नाव वाऱ्याच्या जोराने ध्येयापासून विचलित होते, तसं हे इंद्रियांना विषयांची सवय लागली, ह्या विषया वाचूनही काही सर्वता रम्य नाही, हा स्वभावाची पाही इंद्रियांचा। हा इंद्रियांचा हा जो स्वभाव आहे, ह्या इंद्रियांना विषयाचा हा छंद लागला, सवय लागली, संस्कार लागले की ते मन मनालाही आणि मनाच्या पाठीमागे असणाऱ्या बुद्धीलाही आपल्याकडे खेचून घेतं आणि त्या मनबुद्धीचं हरण हे इंद्रिय करतात। हे नैसर्गिक आहे। ब्रह्मदेवाने त्यांचे मुख बहिर्मुख केले आहे, तो इंद्रियांची हिंसा करतो, हे ठीक आहे। पण याच्या पाठीमागे
मनुष्याच्या ठिकाणी बुद्धी आहे, विवेक आहे, आणि तो मनुष्य आपल्या जीवनातली प्रत्येक कृती ही अनुभवाने घेत असतो आणि अनुभवाचा अपलाप करता येत नाही असे आमचे आदरणीय गुरुवरे डॉक्टर महाराज सांगत असतात. मग आता याने इंद्रियांच्या माध्यमातून विषय सुखांचा अनुभव घेतला नाही असं नाही, पण मग अनुभव घेतला असताना याला काय अनुभव आला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलं आहे. विषयी सुख आहे, बस विषयांच्यामध्ये सुख आहे एवढंच वाक्य जर कोणी ऐकलं आणि त्याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं विषयी सुखी सुख आहे असं जर केला तर ती मोठी चूक होईल. ज्ञानेश्वर महाराज त्याचं स्पष्टीकरण करतात, विषयी सुख आहे पण हे बोलण्याची सारखे नव्हे. विषयामध्ये सुख आहे पण हे आहे म्हणणंसुद्धा बोलण्यासारखं नाही. म्हणजे काय आहे ते नाही म्हणण्यासारखंच आहे. मग ते सुख कसं आहे त्याची एक ओळख आपल्याला दृष्टिक्षेपासमोर आणावी ह्याकरता माऊली म्हणतात पावसाळ्यामध्ये वीज चमकते तो जो प्रकाश आहे ना त्यात तो प्रकाश दिसतो की नाही आपल्याला अनुभव येतो की नाही येतो अनुभव, पण त्या प्रकाशाने मात्र अंधकाराची निवारण होऊन प्रत्यक्ष व्यवहाराला तो अनुभव येत नाही. ती वीज चमकते काही क्षण प्रकाश की पुन्हा अंधार. तसं इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचा संबंध आला की अनुभूतीमध्ये सुख असं म्हटलं की लगेच ते मावळून जातं. म्हणून विषय सुख आहे पण बोलणे सारखे नव्हे. कशाप्रमाणे का विद्युत स्फुरणे न पाहे जगा माझी, जसं विद्युत ही स्फुरित झाली वीज चमकली त्याचा प्रकाश आहे असं म्हणता क्षणी तो नाहीसा होतो, म्हणजे तो भास मात्र प्रकाश आहे. आणि जो आनंद आहे तो आनंद विषयांचा नसून तो माझ्या स्वस्वरूपाचाच आहे. फक्त अंतकरणाची वृत्ती स्थिर करण्याचं ते एक माध्यम आहे इंद्रिय आणि विषयांचा संबंध. कारण विषयाची इच्छा निर्माण झाली की वृत्ती चंचल होते, इंद्रिय बहिर्मुख होतात आणि चंचल आणि बहिर्मुख स्थितीमध्ये कोणालाही सुखाचा अनुभव येत नाही हा सामान्य नियम आहे. सामान्य आहे मुद्दा म्हटलो, पण जे आपल्याला हवं आहे ते मिळालं तर इच्छेची निवृत्ती होते, म्हणजे अनुकूल विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान ह्या सगळ्या गोष्टी युगपत होतात आणि आपल्याला आपल्याच आत्मस्वरूपाचा आनंद त्या क्षणी प्राप्त होतो. पण तो आतून आलेला आनंद न वाटता तो विषयातून आलेला आहे असं वाटतं आणि मनुष्य मग पुन्हा तशीच कृती करायला सुरुवात करतो आणि अशी ही कृती तो जन्मोजन्मी करतो. पण ज्या क्षणी साधूसंतांची महात्म्यांची गुरूंची शास्त्रश्रवणाची त्याला संधी प्राप्त होते त्या क्षणी त्याला कळतं की या विषयांच्यामध्ये सुख नाही. मग ह्या स्थितीला काय म्हणायचं? मग त्याला त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एक प्रकारचं वैराग्य प्राप्त होतं. इंद्रियांच्या ठिकाणी विषयांच्या ठिकाणी दोष आहे असं कळतं त्याला आणि त्यामुळे विषय रांधिली रस सोये जरी जेवणारा ठाऊ होय तई तो ताटची सांडोणे जाय जियापरी तैसे संसारा या समस्ता जाणीजे जई अनित्यता तई वैराग्य दवडिता पाठी लागे.
मग इंद्रियांच्यामध्ये या विषयांच्याविषयी त्या इंद्रियांना दोषबुद्धी तयार होते आणि ते इंद्रिय स्वतःहून अशा अनुभूतीपर्यंत येतात की आम्ही जर विषयांच्या पाठीमागे गेलो तर सुखाऐवजी दुःखाचा अनुभव येतो. सर्वेंद्रियाणां जरयंती तेजः, सर्व इंद्रियातलं तेज नाहीसं होतं आणि मग या स्थितीमध्ये पराधीनता आहे, पारतंत्र्य आहे, क्षयातिशय दोष आहेत आणि बंधन आहेत आणि दुःख आहे. म्हणून त्या इंद्रियांच्या ठिकाणी एक प्रकारचा विवेक उत्पन्न होतो आणि ते इंद्रिय विषयांच्यापासून ते मागे परततात. हे वैराग्याच्यामुळे दसही द्वारी ओहोट पडिला ह्या चिंतनात आपण ही गोष्ट पाहिली. म्हणजे एकतर पहिल्यांदा सुख कशात आणि दुःख कशामध्ये आहे हा निर्णय करण्याची क्षमता जेव्हा येते तेव्हा तो विवेक आहे. आणि मग मिथ्याला मिथ्या म्हणून टाकण्याची आणि सत्याला सत्य म्हणून स्वीकारण्याची जी तयारीची भूमिका क्षमता असते त्याला विवेक असं म्हणतात. आणि म्हणून विवेक दोन पद्धतीने काम करतो, एक बाह्य क्षेत्रातही काम करतो आणि अंतरक्षेत्रातही काम करतो. विषयांच्यामध्ये दोष आहे असं कळणं हा विवेक आहे आणि टाकण्याची तयारी होणं हा वैराग्य आहे. तसं परमात्माच हा एक सुखरूप आहे असा विवेक कळणं आणि त्यासाठी विषयांपासून परावृत्त होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं ह्या विवेकाला वैराग्याचं सहाय्य भेटल्यासारखं आहे. आणि म्हणून आता विषय सुखाचा त्याग केला पाहिजे, ते टाकले पाहिजे, ते दुःखरूप आहेत हे चर्चा खूप होते, त्याला प्रमाणही खूप आहे. यही संस्पर्श जा भोगा दुःख यो नयेवते अद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधः, अशा गीतेसारख्या सिद्धांताचं प्रगटीकरण करणारे श्लोकही आहेत. पण एक दुसराही मार्ग त्यातून दिसला पाहिजे. एका बाजूला विषयांच्यापासून इंद्रियांना मागे घेणं, नियंत्रण करणं, कंट्रोल करणं ही गोष्ट बरोबर आहे. पण नियंत्रित केलेल्या इंद्रियांना किती काळ नियंत्रित ठेवणार? इंद्रिय तर काही कायम तसे शांत राहणार नाही, त्यांचा उपयोग तर आपल्याला केलाच पाहिजे. आणि म्हणून मग त्या इंद्रियांना एक खालच्या स्तरापासून त्यांना वरती आणणं आणि वरती आल्यानंतर त्या इंद्रियांना दिव्य विषय दाखवणं, श्रेष्ठ विषय दाखवणं. म्हणजे एक आहे विषय हे लोअर आहेत आणि परमात्मा जो आहे तो हायर आहेत, निकृष्ट विषय आहेत आणि उत्कृष्ट परमात्मा आहेत, अनुत्तम विषय आहेत आणि पुरुषोत्तम परमात्मा आहेत, खाली विषय आहेत आणि वर परमात्मा आहेत, जड विषय खाली आहेत, चेतन परमात्मा वरती आहेत. एक प्रियाकडे जातो, एक श्रेयाकडे जातो. एकामध्ये दुःख आहे तर दुसऱ्यामध्ये सुख आहे. असं जे श्रेय आणि प्रिय दूर मेते विपरीते विसूची, असे हे दोन्ही मार्ग वेगवेगळ्या दिशेकडे जाणार आहेत. आणि म्हणून आता त्या इंद्रियांना विषयांपासून मागे आणणं हा प्रत्याहार झाला आणि त्या इंद्रियांना एका ठिकाणी स्थिर करणं हे धारणा झाली. पण त्या इंद्रियांना पुन्हा आता एक विषयाकडे सजातीय वृत्ती प्रवाह साठी एक अलंबन देणं आणि ते अलंबन सर्वश्रेष्ठ असतं. एतत् अलंबनम श्रेष्ठम, एतत् अलंबनम परम. आणि असं अलंबन म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारा हा परमात्मा आहे.
आणि परमात्मा हा इंद्रियांचं अलंबन व्हावं ह्याकरताच परमात्म्याने ते इंद्रिय दिली आहेत. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. किंबहुना या इंद्रियांचा अधिपती असणारा जो जीव तो जीवसुद्धा परमात्म्याने ह्यासाठीच दिला. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे. तयाचे गुण गाईन अर्थात त्या परमात्म्याचे ठिकाणी ह्या इंद्रियांना प्रवृत्त करणं म्हणजे उत्तम ठिकाणी त्यांना सुनियोजित ठिकाणी त्यांना लावणं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मागच्या त्या अभंगामध्ये दहाही इंद्रियांना इंद्रियांचे द्वार आता ओस पडले हा प्रत्याहार झाला आणि आता धारणा करून त्यांना आता ध्येयाच्या दिशेने चॅनलाइज करायचं आहे त्या ठिकाणी प्रवृत्त करायचं आहे. आणि मग आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दहाही इंद्रिय हरीच्या ठाई जाण. आता दहाही इंद्रिय जी आहेत त्या हरीच्या ठिकाणी लावली आहेत. मग आता श्रवण त्वचा चक्षु जिह्वा आणि घ्राण इथे पाच ज्ञानेंद्रियांचा उल्लेख केला. पण पुढे म्हटलं की दशही इंद्रिय हरीच्या ठाई जाणं. आता हे इंद्रियांच्या ठिकाणी अभ्यासाने आणि वैराग्याने एक उत्तम प्रकारचा विवेक तयार झाला. अभ्यास झाला इंद्रियांचा. अभ्यास वैराग्याभ्यांतनिरोध अभ्यास आणि वैराग्याच्याद्वारे ह्या इंद्रियांना निरोध करण्याची क्षमता साधकाच्या अंतःकरणामध्ये येते. मग आता हे इंद्रिय जे म्हणेल ते साधकाचं ऐकायला लागतात. खरं म्हणजे सामान्य माणसांचं जीवन जर पाहिलं तर एका वाक्यामध्ये असं म्हणता येईल त्याचं संपूर्ण आयुष्य इंद्रियांच्या ऐकण्यात जातं. आणि साधकाचं आयुष्य हे इंद्रियाला आज्ञा करण्यात जातं. जयाची आज्ञा आपण श्रीवाहे अंतःकरण. ज्या साधक त्या इंद्रियांना आज्ञा देतो आणि त्या आज्ञेप्रमाणे त्याचे इंद्रिय करतात. आज्ञानी पुरुषाला सगळं माहिती असतं पण तरी देखील तो इंद्रियांना आज्ञा करता समर्थ होत नाही तर इंद्रियच त्याला आज्ञा करतात. आणि म्हणून तेव्हा जे ऐकायला नको पाहिजे ते त्याचे इंद्रिय ऐकतात. ज्याचा स्पर्श करायला नको पाहिजे तिथे इंद्रिय मनाने आणि अंगाने स्पर्श करतात. जे पाहायला नको आहे ते डोळे पाहतात. ज्याचा रस घ्यायला नको आहे त्याचा रस घेतला जातो. ज्याचं अवग्रहण नाही करायला पाहिजे त्याचं अवग्रहण केलं जातं. जिथे गमन करायला नको आहे तिथे पाय गमन करतात. जिथे हाताने द्यायला नाही पाहिजे ते हात देत असतात. ह्याप्रमाणे हे दहाही इंद्रिय अज्ञाने जीवाच्या विरुद्ध वागत असतात. किंबहुना अज्ञाने जीवाला या इंद्रियांच्या आज्ञा मानाव्या लागतात. म्हणून हरिपाठामध्ये म्हटलं आहे माऊलींनी इंद्रिया सवडी लपू नको. पण तरी देखील हे इंद्रिय त्या मनाला आपल्याकडे खेचून घेतात आणि विषयांकडे नेतात. तेव्हा मनही सुद्धा आता त्या इंद्रियांचा गुलाम बनतं आणि त्या पाठीमागे जायला लागतं. माऊलींनी त्याचाही उल्लेख केला मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. पण आता इथे मात्र ही एक उच्च कोटीची स्थिती आहे. नामचिंतनाच्याद्वारे प्राप्त होणारी ही उच्च कोटीची स्थिती आहे. आता इंद्रिय याचे ऐकायला लागतात.
याची आज्ञा स्वीकारतात आणि हाही आज्ञा देतो तुकोबारायांचा एक अभंग प्रसिद्ध आहे। हे वाचे आता विषयाचं चिंतन करण्याच्या ऐवजी घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, अर्थात त्या वाणीने जिला श्रवण त्वचा चक्षु जिह्वा घ्राण त्या जिह्वेने परमात्म्याचं जेव्हा ती रसपान करायला लागते तेव्हा त्या रसो वैसा हे परमात्म्याचं नाम आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे आणि त्या परमात्म्याचं स्वरूप घेण्यासाठी अनुभव घेण्यासाठी ती त्या ठिकाणी पुढे जाते आणि त्या जिव्हेला समाधान तृप्ती अनुभूती आली की मग श्रवण म्हणतं मलाही जायचं आहे, मलाही तो अनुभव अनुभव घ्यायचा आहे। मग तुकोबराय आज्ञा करतात कान भरोणे ऐकेण तुझी कीर्ती ते माझ्या विश्रांती देई देवा। कानाने भगवंताचं गुणनाम महात्म्य लीला महात्म्य श्रवण केलं की त्यालाही सुखाची अनुभूती येते। वाहे रंगे टाळी नाचिन उदास हे देई हातास पाया सुख, त्या पायाने तीर्थयात्रा केली हाताने टाळी वाजवली, हाताने भगवंताची पूजा केली गुरूंच्या चरणाचं स्पर्श केला, मनाने त्या परमात्म्याचा संकल्प केला, बुद्धीने त्या परमात्म्याच्या अस्तित्वाचा त्याच्या सच्चिद आनंद स्वरूपाचा निश्चय केला की ही बुद्धी त्या परमात्म्याच्या साठी लावल्यासारखं होईल आणि हे बुद्धीचं वैभव आहे। बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशी राजे सकळ सिद्धी। मग आता श्रवण त्वचा त्वचा ही त्या परमात्म्याला लावलेले तुळशी दल आहे त्याचा स्पर्श करते ती त्वचा आणि याप्रमाणे श्रवण त्वचा चक्षु घ्राण म्हणजे नाक नाकानेसुद्धा तो दिव्य परमात्म्याच्या स्पर्शित असणारा सुगंध घेतला जातो, पायाचा उपयोग आहे हाताचा उपयोग आहे, याप्रमाणे वाक पाणी पाद पायू उपस्त। आणि मग आता पायू आणि उपस्त हे परमात्म्याच्या ठिकाणी त्याचा उपयोग कसा करायचा, तर काही इंद्रियांचा उपयोग सकारात्मक पद्धतीने करायचा असतो तर काही इंद्रियांचा उपयोग नकारात्मक पद्धतीने करायचा असतो। गुद आणि उपस्त ह्या इंद्रियांचा उपयोग शिश्न आणि गुदे यांचा उपयोग हा निरोधाने करायचा असतो। युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवति दुःखः। परमात्म्याची साधना नामचिंतन करायचं असेल तर जास्त नात्यस्नतोस्तु योगोस्ति न चैकांत मनस्नता नचाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन। ध्यान करायचं असेल तर जास्त खाऊ नये आणि खाणं पूर्ण बंदही करू नये, जास्त जागू नये आणि सारखं झोपूही नाही। मग काय या दोन्हीतला मध्यम मार्ग जो आहे तो म्हणजे युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु, हे जर केलं तर ह्या इंद्रियांच्या वरतीसुद्धा एक प्रकारचं नियंत्रण येतं, नाहीतर जास्त खाल्लं की नेमकं आपण चिंतनासाठी बसलो की हे इंद्रिय आपापले कारणं सांगून आपला उठवायला लावतात। ह्याप्रमाणे या देहाच्यामध्ये आपण अन्न खातो रस रक्त मेद अस्थि आणि वीर्य असे सप्तधातू आहे, खाल्लेल्या अन्नाचं दुसऱ्या रसामध्ये रूपांतर होण्याकरता 7 दिवस लागतात, असं त्या खाल्लेल्या अन्नापासून वीर्यापर्यंत परिणित होण्यासाठी जवळजवळ महिना लागतो आणि सर्व इंद्रियांच्या ठिकाणी ओजस्विता तेजस्विता देण्याचं सामर्थ्य त्या
विर्यामध्ये असतं, म्हणून त्या विर्याला अधो मार्गाने स्खलित करण्याच्या ऐवजी त्याला ऊर्ध्व दिशेने ऊर्ध्व रेता बनवलं तर ते सामर्थ्य परमात्म्याच्या चिंतनासाठी एक आरोग्यदायी ठरतं, म्हणून हा त्याचा उपयोग आहे. कमी खाणं हा त्या गुदेंद्रियांचा उपयोग आहे नियंत्रण करून. आणि म्हणून असं म्हटलं जातं की स्वादिष्टान चक्र आणि सहस्रार चक्र हे दोन्ही चक्र महत्त्वाचे आहेत. सहस्रार चक्र हे सगळ्यात वरचं आहे आणि स्वादिष्टान चक्र जे आहे ते स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र जे आहे ते सगळ्यात खालचं आहे. म्हणजे ह्या दोन चक्रांची शुद्धी झाली की मग मधले चक्र हे आपोआप शुद्ध होतात आणि नामचिंतनाने ह्या चक्रांची शुद्धी देखील होत असते. आणि ह्याप्रमाणे हे दहाही इंद्रिय आता परमात्म्याचं नामचिंतन करू लागतात. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडवू केशवा. ह्याप्रमाणे तुकोबारायने ह्या इंद्रियांना आज्ञा केली आणि हे इंद्रिय तुकोबारायांची आज्ञा मानायला लागले. ही तुकोबारायांना जी प्रेरणा भेटली ती ज्ञानोबारायांच्याकडनं, की जी ज्ञानोबारायांनी ह्या अभंगात सांगितली. काय? श्रवण त्वचा चक्षु जिव्हा घ्राण दशही इंद्रिय जाण हरीच्या ठाई. हे दहाही इंद्रिय आता हरीच्या ठिकाणी गेलेत, हरीच्या संबंधी चिंतन करू लागलेत. कर्मेंद्रियाच्या माध्यमातून ते ज्ञानेंद्रिय हे ज्ञानाच्या माध्यमातून, ज्ञान आणि कर्म ह्या दोन्ही प्रकारचे स्त्रोत हे आता परमात्म्याच्या दिशेनेच होऊ लागल्यामुळे आता ज्ञानोबाराय म्हणतात की ज्ञान आणि क्रिया आता या दोन्हींचाही विषय आता एकच झाला आहे, तो म्हणजे परमात्मा. यातला एक सूक्ष्म टप्पा असा आहे, दोन टप्पे आहेत. ह्या इंद्रियांच्यामध्ये एक प्रकारचं भांडण लागतं. श्रवण म्हणतं की परमात्म्याच्या संबंधाचा शब्द माझा आहे, त्वचा म्हणते मला परमात्म्याला स्पर्श करायचा आहे, चक्षु म्हणते मला रूप पाहायचं आहे, जिव्हा म्हणते मला रस चाखण करायचं आहे, घ्राण म्हणते मला गंध घ्यायचा आहे, पाय म्हणतात मला तिकडे जायचं आहे, हात म्हणतात मी त्या परमात्म्याला स्वीकारणार आहे, वाणी म्हणते मी त्या परमात्म्याचं गुणवर्णन करणार आहे. असं हे दहाही इंद्रियांचा एकच विषय व्हावा असा हा जगातला नेम नाही आहे. सामान्य नियम आहे की प्रत्येक इंद्रियांचे विषय हे भिन्न भिन्न आहेत. जो डोळ्याचा विषय आहे तो कानाचा नाही, जो कानाचा आहे तो त्वचेचा नाही, जो त्वचेचा आहे तो जिव्हेचा नाही. डोळा फक्त रूपाला पाहू शकतो, तो ऐकू शकत नाही. साखर फक्त गोड आहे हे जिव्हेला कळतं, कान ते समजू शकत नाही. सुगंध हे फक्त नाकाला कळतं, त्वचेला कळत नाही. पण संसारातले विषयाचा अनुभव घ्यायचा असेल तर एकाएका इंद्रियाला एकाएका विषयाचाच अनुभव येतो. पण सगळ्या इंद्रियांना एकाचाच अनुभव येतो असा फक्त एक परमात्माच आहे. ही किमया फक्त एका परमात्म्याच्याच ठिकाणी आहे, म्हणून त्या परमात्म्याला जाणण्यासाठी ह्या दहा इंद्रियांच्यामध्ये एक प्रकारची चढाओढ लागते की अगोदर कोण जातो, कोण त्या विषयाचा अनुभव घेतो. पण आता ही सगळे इंद्रिय माऊली म्हणतात की माझं ऐकायला लागले आणि दहाही इंद्रिय जाणं हरीच्या ठाई. भ्रमर गुंतले सुमन कळिके या न्यायाप्रमाणे हे दहाही इंद्रिय त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करू लागले. मग आता तिथे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि अंतःकरण ह्या सगळ्याच 19 तत्त्व. पहिल्यांदा हे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे
दहा आणि मन बुद्धि चित्त अहंकार हे 14 इंद्रिय घेऊया। ही 14 ही इंद्रिय जेव्हा परमात्म्याच्या संबंधी चिंतन करायला लागतात तेव्हा तिथे त्या ज्ञानाचा, तिथे क्रियेचा, भावनेचा एक सकारात्मक परिणाम होतो आणि दिव्य स्पंदन ह्या शरीराच्या मध्ये निर्माण व्हायला लागतात। आणि त्याचा एक विशेष परिणाम असा होतो की जन्म जन्मांतराच्या मध्ये ज्या इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचे संस्कार झालेले असतात आणि ते इतक्या खोलवर गेलेले असतात की आता ते बाहेर पडणे शक्य नाही, परंतु परमात्म्याचं ते नामचिंतन, त्या नामाचा प्रभाव इंद्रियांच्यावरती होतो, त्या ज्ञानेंद्रियांचा, त्या नामाचा प्रभाव ज्ञानेंद्रियांच्यावरती होतो, कर्मेंद्रियांच्यावरती होतो, मनाच्यावरती होतो, चित्ताच्यावरती होतो आणि अहंकाराच्यावरती होतो। आणि मग आम्ही ऐसा अहंकार वात असे अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी, तो अहंकाराचा विषय परमात्माच होतो। चिंतने चिंतने तद्रूपता, ते मन त्या परमात्म्याच्या विषयी संकल्प करतं, चिंतन एवं सदाभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ, त्या चित्ताचा विषय परमात्म्याचं चिंतन, मनाचा संकल्प परमात्म्याच्या विषयी, बुद्धीचा निश्चय परमात्म्याच्या विषयी, अहंकारही परमात्म्याच्या विषयी, हा दहाही इंद्रिय जेव्हा परमात्म्याच्या दिशेने जायला लागतात तेव्हा चिंतन करता 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 ते चिंतन रोज म्हटल्याप्रमाणे ते वैखरी वाणीतून मध्यमा, मग पश्यंती आणि मग परावाणीत, परा पश्यंती मध्यमा वैखरी, वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा, असं हे जागृतीमध्ये परावाणीना वैखरी वाणीने चिंतन होतं, तर स्वप्नामध्ये सुषुप्तीमध्ये हे अगदी परा पश्यंतीने हे चिंतन व्हायला लागतं। आणि असं करता करता ज्या नामाचं चिंतन आतापर्यंत वैखरी वाणीने केलं, मध्यमा वाणीने केलं, पश्यंती वाणीने केलं आणि परा वाणीने केलं, ते नामच त्या साधकाला नामीपर्यंत घेऊन जातं आणि त्या नामीचं म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व त्याच्या अंतकरणामध्ये विशेषत्वाने प्रगट व्हायला लागतं। आणि मग ते इंद्रिय आता शुद्ध झालेले आहेत, त्या इंद्रियांच्यामध्ये आता सगळा मळ संपलेला आहे, लागो नेदी मळ ममतेचा, आता ममतेचा मळ संपून गेला आहे, देहाच्या ठिकाणची आसक्ती संपलेली आहे, इंद्रिय अंतर्मुख झाले आहेत आणि जिकडे तिकडे आता पूर्ण अंतकरणामध्ये तो परमात्म्या ज्या नामाचं चिंतन केलं ते नाम नामीला अंतकरणामध्ये प्रगट करायला लावतं। मग अवगाहा गोविंद अवगाहा मुकुंद, अवगाहा गोविंद अवगाहा मुकुंद, हा अवघा मुकुंद, हा अवघा गोविंद, ह्या म्हणण्याचा अर्थ आहे की तो परमात्मा असा आतमध्ये प्रगट झाला आहे तोच परमात्मा आता बाहेर दिसायला लागलेला आहे, वृत्तीच्या मागेही तोच, वृत्तीच्या बाहेरही तोच, या विश्वाच्या रूपानेही तोच आणि अधिष्ठान रूपानेही तोच, तोच तो नटलेला आहे। हे चित्र आपल्यासमोर येण्याकरता माऊलींनी अमृत अनुभवामध्ये एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे, अहो ऐक्याची मुद्दल न ढळे आणि साजरेपणाचा लाभ मिळे तरी स्वतरंगाचे मुकुळे तुरुंबुका पाणी। ते म्हटले अहो ऐक्याच्या मध्ये कोणताही बदल न होता जर पाण्याला फूल होऊन आपलाच सुगंध घेता आला तर काय बिघडलं, ऐक्याची मुद्दल न ढळे वरी साजरेपणाचा लाभ मिळे, त्याच्यावरती पुन्हा साजरेपणाचा लाभ मिळत असेल तर मग तुरुंबुका पाणी, त्या पाण्यालाच फुलं होऊन त्या फुलातला सुगंध पाण्याला जर घेता येत असेल तर किती चांगलं, मग
मग आता पाणीच फूल होईल, पाणीच सुगंध होईल, आणि त्या सुगंधाचा अनुभव घेण्यासाठी भ्रमरही आता पाणीच होईल. पण हे सगळे जरी झाले तर पाण्याचंच झाले ना, मग त्यामध्ये आता द्वैत कुठे आहे? मग दिसायला द्वैत दिसतं, पण असायला अद्वैताची सिद्धी होते. द्वैत दिसेचे अंगण अद्वैत ओळगे आपण. मग आता सगळीकडे तोच तो परमात्मा, आत हरी बाहेर हरी. मग पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जिवे भावे. येणे सोसे मन झाले हवभरी, परत माघारी येत नाही. बंधनापासूनी उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रेते. अशी ही दिव्य अनुभूती. आणि मग अवगाहा गोविंद, अवगाहा मुकुंद, अवगाहा विदगद भरला दिसे. विदगद म्हणजे स्वयंप्रकाशित रूपाने, स्पष्टतेने स्वयंप्रकाशित हा परमात्मा आत आणि बाहेर हा भरलाच आहे असा दिसे. असं मी ऐकत नाही, असं मी ऐकलं असं म्हणत नाही, तर असं मला प्रत्यक्ष दिसतं आहे आणि स्पष्ट दिसतं आहे. अवगा हा विदगदू भरला असे, म्हणजे परमात्म्याचं सत्रूपाने, परमात्म्याचं चित्रूपाने आणि परमात्म्याचं आनंद रूपाने त्याची अनुभूती यावी. किती विलक्षण हा क्षण असेल ना. अवगाहा गोविंद, अवगाहा मुकुंद, अवगाहा विदगद भरला असे. तुम्ही साधना काय केली एवढ्या अनुभवासाठी? म्हटले काय साधना केली? जे आपल्याकडे आहे त्या साधनाने मी सुरुवात केली. म्हटले काय? श्रवण त्वचा चक्षु घ्राण दशही इंद्रिय जाण हरीच्या ठाई. इंद्रियांचा प्रत्याहार करून ज्याला दम असं म्हणतात, ज्याला क्षम असं म्हणतात, त्या दम आणि क्षमाचा हा परिणाम आहे. आणि म्हणून तो आत आणि बाहेर असल्यामुळे त्याची दिव्य अनुभूती मला आली. आणि हे सगळं कोणी केलं असेल तर ते नामाने. पतित पावन नामे दिनोद्धारण, स्मरिल्याही आपण वैकुंठ देतो. नामे स्मरिल्याही आपण वैकुंठ देतो. त्या भगवंताचं नामाचं आपण स्मरण केलं तर हे नाम ज्याचं आहे असं असणारा नामी आपण स्वतःहून काय करतो? वैकुंठ देतो. तो वैकुंठ देतो असं म्हणताना परमात्म्याचं नाव स्वतःच वैकुंठ आहे, तो स्वतःला देऊन टाकतो. जसं की परमात्म्याने अर्जुनासाठी स्वतःला देऊन टाकलं, लक्ष्मीला स्वतःला देऊन टाकलं, शेषाला स्वतःला देऊन टाकलं. म्हणजे परमात्मा लक्ष्मीला पाय दिले, पायी लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कोळती. परमात्मा स्वतःहून शेषावरती पहुडले, स्वतःला देऊन टाकलं. आणि म्हणून आपण देतो. वैकुंठ हा परमात्मा जो आहे तो आपल्याला देऊन टाकतो. मग सेवकाच्या चाले मागे मागे, तो जिथे भक्त जातील तिथे हा मागे राहत असतो. किती मोठी विलक्षण गोष्ट आहे. याला आता तुम्ही नको येऊ असं म्हटलं तरी तो परमात्मा मागे येतो. आणि म्हणून नामे स्मरिलिया आपण वैकुंठ देतो. तो परमात्मा सायुज्य मुक्ती देतो. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. ज्या परमात्म्याने स्वतःलाच देऊन टाकलं तर तो त्याचं धाम देणार नाही का? तो धामालाही देतो, तो स्वतःलाही देतो. मग तो परमात्मा जेव्हा देतो सगळं समर्पित करतो, कारण भक्ताने सगळं जीवन त्याला समर्पित केलं, त्यामुळे परमात्माही त्याला समर्पित करतो. आता भगवंत म्हणतात मला काय पाहायचं असेल तर फक्त मी तोच पाहतो. तो पहावा हे डोहळे माझं अचक्षुची, माझं डोळे हाती चिनी लिला कमळे पूजू तया ते. आता मी त्याची पूजा करतो.
दुवरी दोनी भुलजा आलो घेवनी अलिंगावया लागोणी तयाचे अंग मी त्याचं आता त्याला अलिंगन देतो ते तो म्हणेल ते मी करतो तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी आणि म्हणून असं हे नाम जर घेतलं तर कितीही पतित जरी असला पाप्यातला पापी जरी असला तर भगवंत म्हणतात मी पतित पावन आहे. अध्यात्मामध्ये आल्यानंतर हा एक न्यूनगंड राहू नये. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पूर्व आयुष्यामध्ये माझ्याकडनं अनेक चुका घडल्या आहेत आता मला त्याचा त्यातून बाहेर येता येणार नाही असं कोणी म्हणू शकत नाही. कारण तुम्ही कितीही पतित असला तरी भगवान हा पतितांना पावन करणार आहे. पतित म्हणताना असंच मगाशी म्हटलं आहे की स्वरूपापासून जो च्युत होतो तो पतित आहे. आणि स्वरूपापासून च्युत कोण करतं? आपलेच इंद्रिय. ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते शुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो बिजायते क्रोधात भवती संमोहात क्रोधात भवती संमोहात संमोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. हा आहे पतित. पण पुन्हा त्या पतितांना पावन करून जे दीनहीन झालेले आहेत भगवंत म्हणतात त्यांचा मी उद्धार करतो. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशी तचे तसाम. मी त्या दीनांचा उद्धार करतो. त्यांनी एकच काम करायचं आहे फक्त मय्यरपित मनोबुद्धी यो मद भक्त समे प्रिया. त्यांनी मन आणि बुद्धी मला समर्पण करायचं आहे. आणि मन मना भो मत भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशेष्य युक्तवैव मात्मानं मत्परायणाः. त्या भगवंताचं नामचिंतन करत करत केलं की भगवंत दिनाचं उद्धारण करतो पतितांचं पावन करतो आणि ज्या परमात्म्याचं स्मरण केलं तो परमात्मा आपण स्वतःहून स्वतःला देतो म्हणजे वैकुंठ देतो. वैकुंठ भगवंताचं धामही आहे. वैकुंठ भगवंताचं नामही आहे. वैकुंठ स्वतः परमात्माही आहे. सगळं काही देऊन टाकतो. मग सगळं काही परमात्मा देऊन टाकतो याचं एखादं उदाहरण तुम्ही सांगा माऊली. माऊली सांगता सांगतो ना. ज्ञानदेव म्हणे हे पुंडलिक जाणे अंतकाळी पेने साधी येले. ज्ञानदेव म्हणे हे पुंडलिक जाणे हे जे मी बोललो आहे हे जे मी सांगितलं आहे याचा प्रत्यक्ष अनुभव ज्यांनी घेतला तुम्ही त्यांना जाऊन विचारा. म्हटले कुठे? हे पुंडलिक जाणे हे जे वर सांगितलं ना हे प्रत्यक्ष पुंडलिक जाणतो म्हणजे अनुभवतो. मागे एक अभंग आपल्याला याच्या अगोदरचा आहे. ज्ञानदेव म्हणे नामाया हे गा तू जाणसी भजन केशवासे तुची तुझा तूच तुझा भजन केशवासी जाणे जाणसी. भगवंताचं भजन भगवंताला किती प्रिय आहे नामदेवा तूच तू जाणू शकतोस. म्हणजे नामाच्या संबंधाने प्रश्न विचारला तर प्रमाण म्हणून नामदेव महाराजांना सांगितलं. आता इथे भगवंत पतितांना आणि दीनांना उद्धरण करतो आणि स्वतःला बहाल करतो. पूर्व अवस्थेमध्ये पुंडलिक राय पतित आणि दीन या दोन संज्ञेला त्यांच्या जीवनचरित्रातून अवलोकन केलं असता ते दिसतात. ते पतित ह्या संज्ञेलाही प्राप्त आहेत आणि दीन ह्या संज्ञेलाही प्राप्त आहेत. कारण पत्नीला खांद्यावरती घेऊन आईवडिलांची तीर्थयात्रा करायला निघालेला परंतु कुकुटस्वामीच्या आश्रमामध्ये झालेला दृष्टांत त्यामुळे केलेला पश्चाताप आणि भगवान शरणागती नामचिंतन आणि आईवडिलांची सगळ्या तीर्थांच्यामध्ये श्रेष्ठ तीर्थ आहे म्हणून केलेली सेवा ह्या गोष्टींना प्रसन्न होऊन ज्या परमात्म्याने गीता उपदेश केला जो परमात्मा वृंदावनामध्ये मथुरेमध्ये
आणि भगवंताने निर्माण केलेल्या त्या स्वर्ण नगरीमध्ये किती दिवस राहिले असतील? तर काही ठिकाणी 14 वर्ष राहिले, तर काही ठिकाणी 11 वर्ष राहिले, तर काही ठिकाणी 100 द्वारकेमध्ये वर्ष राहिले. पण परमात्मा ह्या पुंडलिकाच्या दर्शनासाठी, भेटीसाठी हा पांडुरंग परमात्मा जेव्हा, श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा आला, तेव्हा त्या पुंडलिकाने भेटण्यासाठी आलेल्या पुंडलिकाला पांडुरंग परमात्म्याने जाऊ आणि भेटावं, पण पुंडलिकरायांनी हातामध्ये असलेली वीट भिरकावली आणि त्या विटेवरती तो परमात्मा उभा राहिला आणि सांगितलं की मी आईवडिलांची सेवा करतो, हे झालं की मी येतो. आणि परमात्म्याला तो वर देण्यासाठी तो परमात्मा अजूनही विटेवरती उभा आहे. दातुम मुनींद्रैहि महायोग पीठे तठे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातुम, पुंडरीकाय वरम दातुम, त्या पुंडलिकाला वर देण्यासाठी तो परमात्मा अजूनही त्या ठिकाणी उभा आहे. किती युगापासून? युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिव्य दिशे शोभा. अर्थात त्या पुंडलिकाला तुम्ही विचारा की परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर परमात्मा स्वतः आपल्याला कसा देतो, आणि म्हणून पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत धन्य त्याची मात. तुकोबारा म्हणतात की आपल्याला पाहायला भेटते. म्हणून नामदेव ज्ञानदेव म्हणे हे पुंडलिक जाणे आणि अंतकाळी पेणे साधिले, अंतकाळीचा जो मुक्काम आहे तो मुक्काम त्याने साधून घेतला. अंतकाळ कोणता? आयुष्याचा अंतकाळ नाही, तर अज्ञानाची निवृत्ती हाच खरा अंतकाळ आहे. परमात्म्याचं दर्शन झालं की भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षियंते चास्य कर्माणि तस्मिन दृष्टे परावरे. अर्थात अज्ञान संपलं की हा जन्माचाही काळ आहे, खऱ्या अर्थानं नवीन जन्म झाला. आणि आता इथून पुढे मृत्यूला मरून टाकणारं जे अज्ञान, तेच आता मरून गेलं, परमात्म्याचं दर्शन झालं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्ञानदेव घर चिदानंदी हा खरा मुक्काम आहे. यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम, हा अंतिम मुक्काम भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होणं, हा मुक्काम पुंडलिकाने साधला. अंतकाळी पेणे साधी येले, आणि हे कशामुळे घडलं असेल तर अवगाहा गोविंदू, अवगाहा मुकुंदू, अवगाहा विद्गतू भरला दिसे, हे भगवंताच्या ठिकाणी 10 इंद्रियांचा उपयोग केल्यामुळे ही अनुभूती आली. आणि अशीच अनुभूती आपल्याही अंतकरणामध्ये विवेक वैराग्य दृढ तर स्वरूपामध्ये जागृत होऊन त्या इंद्रियांना नामचिंतनाची सवय लागावी. आणि ज्ञानोबरांनी पुंडलिकरायाने जो अनुभव घेतला त्या अनुभूतीचा आपल्यालाही लाभ मिळावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.